हे आहे बीटीव्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी प्रतिबिंब जनमनाचं। नमस्कार, संवाद प्रतिवाद यांच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। खरं तर जगायचं कसं असा अनेकांना प्रश्न भेडसावत असतो। म्हणजे मंगेश पाडगावकर एकदा म्हणतात की सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा। जेव्हा काही दिसत नसतं तेव्हा तुमच्यासाठी दिवा घेऊन कुणीतरी उभं असतं, काळोखात कुढायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा। सांगा कसं जगायचं, कणत कणत की गाणं म्हणत तुम्हीच ठरवा। आपल्याला सगळ्यांना इतके प्रश्न पडलेले असतात, धावपळीचं युग, ताणतणावाचं युग, आणि अशा या सगळ्या धावपळीच्या स्पर्धेच्या जगामध्ये आपण मनःशांती विसरत चाललोय, हरवत चाललोय अशी प्रत्येकाची तक्रार असते। आणि मग त्याच्यातून आता काही लोक किंवा बरीचशी लोक देवधर्माकडे ओढली जातात, काही लोक अध्यात्माचा मार्ग स्वीकारतात। पण हे सगळं करत असताना आपण नेमकं का आणि कशासाठी जगतोय याचा शोध आपण घेतोय का, हा प्रत्येकानं आता प्रश्न विचारला पाहिजे। एकीकडं दोन देशांमधील ताणले गेलेले संबंध, वाढता दहशतवाद, महागाई, रोजची जगण्याची लढाई असे असंख्य प्रश्न असताना आपण नेमकं का जगतोय हेच विसरून जातो। आपला खरा धर्म म्हणजे माणुसकी असं आपण म्हणतो, पण प्रत्यक्षात तसं वागतो का? आपण समोरच्या माणसाशी माणुसकीनं माणूस म्हणून त्याच्याशी वागतो का, हा प्रश्न कधी स्वतःला विचारलाच जात नाही। आज या निमित्तानं एक आत्मचिंतन किंवा मुक्त चिंतन म्हणता येईल अशा पद्धतीचा एपिसोड मला करायचा आहे। आणि सुदैवानं आज आमच्या स्टुडिओमध्ये जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै आलेले आहेत, मी त्यांचं स्वागत करतो। नमस्कार। सुरुवातीला मी म्हटलं त्यानुसार की माणसांच्या समोर इतकी प्रलोभनं आहेत, इतकी स्पर्धा आहे, इतकी आव्हानं आहेत की माणूस अक्षरशः दिवसभराच्या कामाच्या या रहाटगाडग्यामध्ये पूर्णपणे हरवत गेलेला आहे, माणुसकी संपत चाललेली आहे म्हटलं जाते। अशा वेळेला प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याला कुठेतरी मनातनं आनंद मिळाला पाहिजे, आत्मिक समाधान, आत्मिक सुख मिळालं पाहिजे। जीवन विद्या मिशन नेमकं काय काम करतं या अनुषंगानं? चांगला प्रश्न विचारला मला तुम्ही, कारण जीवन विद्या मिशन म्हणजे जीवन जगण्याची कला ही आम्ही शिकवतो। म्हणजे तुम्ही आता जे बोलला की वेगळी शांती किंवा वेगळं अध्यात्म काय करायची गरज नसते, अध्यात्म सद्गुरूंनी अध्यात्म जरी आमचा पाया असला जीवनविद्येचा, तरी सुद्धा जीवनविद्या हे नाव सद्गुरूंनी मुद्दाम दिलेलं आहे। सद्गुरू म्हणजे सद्गुरू वामनराव पै, श्री वामनराव पै, आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे त्यांचं ब्रीदवाक्य। ब्रीदवाक्य तर सद्गुरूंनी काय केलं की अध्यात्म आणि प्रपंच याचा योग्य बॅलन्स करून जीवनविद्याचं निर्मिती केलेली आहे। आता जीवनविद्या म्हणजे काय, दोघांचा बॅलन्स आहे। म्हणजेच काय की अध्यात्माच्या अधिष्ठानावर, म्हणजे त्याला आपण इंग्लिशमध्ये स्पिरिच्युअल विजडम म्हणतो, म्हणजे अध्यात्मामधनं खरं शहाणपण मिळतं। आणि त्या शहाणपणाच्या अधिष्ठानावर जेव्हा तुम्ही प्रपंच करता, काम करता, जे काही संबंध दिवस तुमची दगादगीचं काम करता, त्या कामातून सुद्धा तुम्हाला आनंद कसा मिळेल, त्या काम करता करता तुम्हाला शांती कशी मिळेल हे आम्ही शिकवतो। म्हणजे त्याच्यासाठी वेगळा वेळ काढायला लागत नाही। काम कसं करायचं, म्हणजे तुम्ही जेव्हा ऑफिसमध्ये जाता ते काम कसं करा, कोणत्याही पद्धतीचं काम असेल, कुटुंबामध्ये जाता कसे वागा, कसं का, म्हणजे हे तुमच्या नेहमीच्या वागण्यामध्ये, नेहमीच्या काम करण्यामध्ये ते काम तुम्ही कसं करा जेणेकरून तुम्हाला आनंद मिळेल, तुम्हाला शांती मिळेल हे लक्षात। त्याच्यासाठी वेगळा वेळ पण काढायला नको, काहीही करायला नको, फक्त आपल्या विचारांमध्ये परिवर्तन करायचे, आपल्याला एवढंच करायचं। म्हणून जीवनविद्या इज नथिंग बट चेंज ऑफ थॉट्स। आपल्या विचारामध्ये जर आपण परिवर्तन केलं तर सर्व काही होऊ शकतं। शांती मी शांती म्हणजे काय असतं, शेवटी आपले विचार जे निगेटिव्ह चालू असतात आणि ते सतत काळजी चिंता ह्याचे विचार चालू असतात, हे चिंता करून कधीच कोणाला ते प्रॉब्लेम सुटलेले नाही आहे। काळजी चिंता करून जर प्रॉब्लेम सुटले असते तर आम्ही सांगितलं तर करा ना काळजी, पण लोक काळजी करतात, चिंता करतात, एकमेकांचे पाय ओढतात, एकमेकाला हे करतात, त्यांनी काही प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही। पण हे मानवाचे षड रिपू हे उपजतच आहेत, त्याच्यावरती मात करायचं तुम्ही शिकवता। हा, मात पण आम्ही म्हणत नाही, त्याच्यामुळे सुद्धा सद्गुरूंनी काय म्हटलंय की काम, क्रोध, लोभ, मोह सगळे आहेत ना, हे विकार नाही आहेत, हे प्रेरणा आहेत। प्रेरणा म्हणजे इट इज अ फोर्स अँड दॅट इज रिक्वायर्ड। असं नाही, ते नसेल तर तुमचं आयुष्य जगणार नाही, निरस झालं असतं सगळं आयुष्य। म्हणजे कोणालाच क्रोध नाही, सगळे शांत बसलेले आहे, कोणालाच काही ईर्ष्या नाही, मग उपयोग काय?
तसं नाही, पण ह्या प्रेरणा आहे, पण ह्या प्रेरणा योग्य प्रमाणात असणं गरजेचं आहे. अच्छा, तर हे प्रमाण राखणं हे आम्ही शिकवतो. हे जर प्रमाण जर बिघडलं तर त्याचं रूपांतर विकारामध्ये होतं. आता राग, राग क्रोध हा पाहिजेच. लहान मुलांना कधीतरी क्रोधनी बोलायलाच लागतं. ऑफिसमध्ये सुद्धा बॉसला कधीतरी चिडायला लागतं. पण ह्याचा अर्थ त्यांनी संताप नको, म्हणजे क्रोधाचं रूपांतर संतापात नको. पण क्रोधाचं रूपांतर कधी कधी तसं जेवणामध्ये मीठ पाहिजेच, मीठ नसेल तर चालणार नाही. तर ह्या सगळ्या प्रेरणा आपल्या जीवनामध्ये पाहिजेच, आणि त्याचा योग्य जर वापर, योग्य आपण जो ठेवला, काय म्हणतात त्याला, लेवल ठेवली, बॅलन्स साधला, बॅलन्स साधला, तर त्या उपयोगीच आहे. आणि त्या येणारच, त्या तुमच्या नॅचरल प्रेरणा आहेत, त्या येणारच तुम्हाला. तुम्ही याला अध्यात्म म्हणता की जीवन जगण्याची कला म्हणता? आम्ही त्याला जीवन जगण्याची कला म्हणतो, पण बेसिस त्याचा अध्यात्म असतो. का मी मागे सांगितलं की शहाणपण हा शब्द आहे ना, खूप फसवा आहे. तुम्हाला वाटतं तुम्ही शहाणे, मला वाटतं मी शहाणा, प्रत्येकाला वाटतं आपण शहाणे आणि मी बरोबर. हा मी बरोबर हे प्रत्येकाला वाटतं. मग कोण खरं हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून शहाणपण हे स्पिरिच्युअल वर जेव्हा असतं, स्पिरिच्युअल बेस, आणि स्पिरिच्युअल बेस म्हणजे निसर्गाचे नियम थोडक्यात. हा मी तुम्हाला ते विचारणार होतो, किंवा जेव्हा स्पिरिच्युअल म्हणतो तेव्हा त्याला मराठीमध्ये आपण धार्मिक असंही म्हणू शकतो. नाही, अध्यात्म. अध्यात्म, पण मग अध्यात्म हे धर्मावरती आधारित आहे? नाही, अध्यात्म आणि धर्माचा काही संबंध नाही. बर, अध्यात्म हे प्युअर स्पिरिच्युअलिटी, म्हणजे प्युअर आतमध्ये आपला जो ईश्वर आहे, ह्या ईश्वराचं आपण ओळख करून घेणं. ईश्वर शब्द पण आम्ही वापरत नाही, चैतन्य शब्द वापरतो. कारण चैतन्य, तुम्ही चालता फिरता मी तुमच्या चैतन्य आहे म्हणून. बरोबर, चैतन्य नसेल तुम्ही चालूच शकणार नाही. हालचाल होती प्रत्येक सजीवाची होती, ती चैतन्य रूपी आहे म्हणून. हा, हे सगळ्यांना कळू शकतं की चैतन्य शक्ती आहे. मग ही चैतन्य शक्ती कशी आहे आणि ती आपल्यामध्ये कशी वावरते? कारण लोक हा प्रश्न विचारतात, सर्वकडे देव भरलेला आहे, मग हे लोक असे का वागतात? हा प्रश्न निर्माण होतो ना. आणि देव तर माणसामध्ये आहे असं आपलं संत सांगून गेलेले. माणूस असा का? सगळ्या संतांची शिकवण तीच आहे की परमेश्वर एकच आहे आणि माणसातच तो परमेश्वर आहे. पण तरी सुद्धा आपल्याकडे दिवसेंदिवस हिंसकपणा वाढत चाललेला आहे, दिवसेंदिवस पाय ओढण्याची वृत्ती वाढत चाललेली आहे. एखाद्याचं भलं होते, चांगलं होते म्हटल्यावरती त्याच्यावरती जळफळाट करणाऱ्या लोकांची संख्या वाढत चाललेली आहे. चांगलं काही घडतंय असं म्हटल्यानंतर त्रास होणाऱ्या लोकांची संख्या वाढत चाललेली आहे. हे जे काही सगळे निगेटिव्ह विचार आहेत, हे निगेटिव्ह विचार वाढण्यामागचं कारण काय आहे? म्हणजे त्याच्यामध्ये आपल्या आहारापासून ते अगदी आपल्या संस्कारांपर्यंत काही बदल झालेले आहेत? कारण म्हणजे स्वार्थ हे सत्य आहे, लक्षात ठेवायचं. स्वार्थ हे सत्य आहे, सद्गुरु मान्य करतात की स्वार्थ हे सत्य. प्रत्येकाला स्वार्थ असतो. इव्हन जो अध्यात्माला बसलेला आहे, मोक्ष मिळवणं, त्याला पण स्वार्थ आहे मोक्ष मिळावा. बरोबर, म्हणजे मिळवण्यासाठीच कोणतरी काहीतरी करत असतो. त्यामुळे स्वार्थ हे सत्य आहे, पण स्वार्थ जपायचा कसा हे लोकांना कळत नाही. लोकांचे पाय ओढून आपला स्वार्थ साध्य होत नाही हे जेव्हा लोकांना कळेल की लोकांचं भलं करून माझं भलं होईल. कारण निसर्गाचा नियम काय सांगतो, ऍक्शन तशी रिॲक्शन. बरोबर, आणि निसर्गामध्ये जेव्हा फिजिकल वस्तू असतात तेव्हा ऍक्शन इक्वल टू रिॲक्शन असते, जो नियम आहे आपला निसर्गाचा. पण सद्गुरू काय म्हणतात, सूक्ष्म गोष्टीच्या बाबतीत, म्हणजे विचारांच्या बाबतीत किंवा कृतीच्या बाबतीत, ही सूक्ष्म गोष्टी आहेत. या सूक्ष्म गोष्टीच्या बाबतीत रिॲक्शन इज मल्टिप्लाईड अँड मॅग्निफाईड. म्हणजे तुम्ही एकाचं जर वाईट केलं तर तुमचं मल्टिप्लाईड होऊन वाईट होईल, आणि तुम्ही एकाचं जर भलं केलं तर तुमचं मल्टिप्लाय मॅग्निफाय होऊन तुमचं भलं होईल. हा जेव्हा रूल लोकांना कळेल आणि पचेल, रुचेल, तेव्हा लोक दुसऱ्यांचा द्वेष करण्यासाठी किंवा दुसऱ्यांची वाट लावण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करतील. काय होतं सर की आपल्याकडे स्मशानात गेल्यानंतर जसं तात्पुरतं स्मशान वैराग्य येतं, तशाच पद्धतीनं असा एखादा कार्यक्रम बघितल्यानंतर, तुमच्यासारखी व्यक्ती भेटल्यानंतर अनेकांच्या मनामध्ये असे विचार येतात, पण ते विचार दीर्घकाळ टिकत नाहीत. पुन्हा जेव्हा ते वास्तविक आयुष्यात माणूस म्हणून जगत असतात त्यावेळेला त्यांना एखादा मोहाचा क्षण, त्या मोहाच्या क्षणाला ते बळी पडतात. एखाद्याला काही चांगलं मिळते तर कुठं मनातनं थोडंसं त्याच्याबद्दल जलन भावना यायला सुरुवात होती. या स्वतःच्या भावनांना कंट्रोल घालण्यासाठी काही विशिष्ट साधना तुमच्याकडे असते का? आता तुम्ही बरोबर सांगितलं की आता आमच्या मिशनमध्ये सुद्धा बरीच माणसं आहेत, म्हणजे काय प्रत्येक संत झालेला नाही अजून. बरोबर, तो संत होण्याच्या मार्गावर, संत म्हणजे काय, चांगला होण्याच्या मार्गावर आहे. बरोबर, आता आमच्याकडे गुंड प्रवृत्ती लोक पण आलेले आहेत, पण आज ते स्वतः प्रार्थना म्हणतात, चांगले वागतात, त्यांनी गुंडगिरी सोडून दिलेली आहे. जे एकदम रागीत लोक होते त्यांचा राग एकदम शांत झाला. जे बायकांना मारत होते ते आज बायकांना सन्मान देत आहेत. ही जी हा बदल कसा साधला? हा बदल जेव्हा ते ज्ञानातनं साधला. नाही, पण त्याच्यासाठी तुमचे काही कोर्सेस आहेत काय, कशा पद्धतीनं या माणसांमध्ये हा बदल घडवला जातो? सद्गुरूंनी हे तत्वज्ञान खूप मोठ्या प्रमाणात निर्माण केलं, त्याच्यामध्ये अध्यात्म पण शिकवलं, म्हणजे अध्यात्माकडे ज्यांना जायचं आहे ते पण आम्ही शिकवतो, आणि ज्यांना प्रपंच सुखाचा करायचं आहे त्यांना पण आम्ही शिकवतो.
बरोबर, आणि जनरल पब्लिक 99% लोकांना प्रपंच सुखात करत अगदी, आणि मला हे सगळं सोडून विरक्त होऊन जंगलात जायचंय असं कोण म्हणणारच नाही आताच्या काळामध्ये. सद्गुरू स्वतः विरक्त नाही झाले, सद्गुरूंनी मंत्रालयामध्ये डेप्युटी सेक्रेटरी म्हणून काम केलेलं आहे, त्यांना मुलं आहेत, आम्ही शिकलो, आमचा मुलगा चार्टर्ड अकाउंटंट आहे, तो एमकॉमला गोल्ड मेडलिस्ट आहे. आपण स्वतः सुद्धा आय आय टी मधनं बीटेक केलंय आणि त्यानंतर जमनालाल बजाज मधनं आपण मॅनेजमेंट मधली मास्टर्स पदवी घेतलेली आहे, प्लस मी जपानला जाऊन टीक्यूएम पण शिकलोय, टोटल क्वालिटी मॅनेजमेंट. पण मग तुम्ही त्यानंतर कुठे जॉब करत होता? खूप ठिकाणी, या व्यावहारिक जगामध्ये काम केले. मी गेले 40 वर्ष जॉब करत होतो. बर, आता मी रिटायर झालो, ते सुद्धा मला 60व्या वर्षी रिटायर करायला तयार नव्हते, त्यामुळे मी 4 वर्ष कन्सल्टंट म्हणून काम केलं आणि आता 1.5 वर्षापूर्वी मी खरा रिटायर झालो. पण मग सद्गुरू वामनराव पै यांनी जेव्हा जीवन विद्या मिशन ही संस्था सुरू केली त्याची जबाबदारी तुमच्याकडे कशी आली? मी पुन्हा इथेही पुन्हा घराणेशाही आहे का? नाही, घराणेशाही आली. काय झालं माहितीये की मी पहिल्यांदा लक्ष घालत नव्हतं याच्यामध्ये काही, मी फक्त सद्गुरूंच्या कार्यक्रमाला जायचो आणि घरी यायचो एवढंच करत होतो. पण एक दिवस काय झालं, म्हणजे बऱ्याच वर्षांनी मी जेव्हा साधारण काही लोकांची हे झालं की एवढा तू शिकलेला आहे तर तुझा उपयोग होऊ शकेल, म्हणून त्यांनी मला ते माझा ॲडवाईस घ्यायला सुरुवात केली. आणि शेवटी काय असतं, आपण नॉलेज कशासाठी घेतो? कॉमन सेन्ससाठी. आणि काही काही आयडियाज मी द्यायला सुरुवात केली, त्याच्यातनं लोकांना वाटायला लागलं की हा ट्रस्टी म्हणून चांगला आहे, म्हणून त्यांनी मला ट्रस्टीची ऑफर दिली. लोकांनी दिली, सद्गुरूंनी मागे लागले नाही, सद्गुरू उलट नको म्हणत होते. आपले किती लोक ट्रस्टी बोर्ड? आमच्याकडे 9 ट्रस्टी आहेत, त्यातले 3 आजीव ट्रस्टी आहेत. अच्छा, आणि बाकी चेंजिंग होतात 3 वर्ष 4 वर्षांनी. तर सद्गुरूंनी कधी, ही पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट, पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट आहे. ओके, सद्गुरूंचं याच्यामध्ये कुठेही हे नाही आहे, काय वाटा नाही की कोण आहे, कोणालाही प्रॉफिट जात नाही याच्यामध्ये. अच्छा, प्रत्येक जण स्वतःच्या खर्चाने सगळी कामं करतात, निरपेक्षपणे काम करणारी संस्था आहे. अच्छा, सद्गुरूंनी पण पुस्तकावर रॉयल्टी घेतली नाही, एकही पुस्तकावर. जवळजवळ 27 ग्रंथ लिहिले आणि तेवढी त्याची लाखोनी ही झाली, विक्री झाली. लाखो म्हणजे आमचा तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार जे पुस्तक आहे त्याची 101वी आवृत्ती आम्ही प्रसिद्ध केली. अरे बापरे, 101 आवृत्त्या निघाल्या. 10 लाख नाही, 15 लाखाच्या वरती पुस्तक केली. तर अशी सगळी पुस्तकं एवढी जाऊन सुद्धा सद्गुरूने एकही रुपयाचं रॉयल्टी घेतली नाही, किंवा अनुग्रह देतात सद्गुरू त्याच्याबद्दल काही घेत नाहीत, गुरुदक्षिणा घेत नाहीत, पैसे घेतच नाही कोणाकडनं. आमच्या संस्थेमध्ये पैसे लागतच नाही कोणाला, कारण सद्गुरू जे ज्ञान देतात त्याच्यासाठी एक पैसा खर्च नाहीये. नाही, पण मग अशा व्याख्यानांसाठी जर तुम्हाला कुठे फिरायचं असेल, डोनेशन देतात लोक आणि आमची जाण्यायेण्याची व्यवस्था करतात. बरं, ओके. ते सुद्धा काही काही लोक स्वतःचे पैशाने जातात, बरेच लोक. अच्छा, आता आम्ही खूप ठिकाणी जातो म्हणून आमची व्यवस्था हे लोक करतात. पण सांगायचा मुद्दा काय आहे की सद्गुरू असं म्हणायचे की हे पैसे जे सांगतात त्याला एकही पैसा खर्च नाही, म्हणजे करण्याला पण खर्च नाही आणि मिशन मध्ये येण्याला पण खर्च नाही. स्वतःनी स्वेच्छेने जे त्यांना डोनेशन द्यायचं असेल देऊ शकतात कोणी. ओके, नाही पण मग समजा जीवन विद्या मिशनच्या कामकाजाचा मला अनुभव घ्यायचा आहे तर मी तुमच्याकडे अप्रोच झाल्यानंतर मी तिथे शिष्य असतो, साधक असतो, कोण असतो नेमका, आणि मला तिथे काही कोर्सेस करावे लागतात का? ते अगदी प्रॅक्टिकल सर्वसामान्य माणसाला वाटलं की आपल्याला जीवन विद्या मिशनचं काम समजून घ्यायचंय, तर मी कसं त्यामध्ये एंटर करेन? बरोबर आहे. काय झालं माहितीये, सद्गुरूंनी तत्वज्ञान मांडलं, सद्गुरूंनी प्रवचन खूप केली, 10 हजाराच्या वर प्रवचन केली, सगळं केलं. मग माझ्या मनात असं आलं निर्माण जेव्हा मी ट्रस्टी झालो की आपण काहीतरी हे स्ट्रक्चर्ड पद्धतीने लोकांपुढे ठेवलं पाहिजे, कारण तुमच्यापैकी लोक आहेत की ज्यांना वेळ फार कमी असतो आणि त्यांना थोडक्यात समजून घेतला पाहिजे. आणि सद्गुरूंचं समजण्यासाठी मग पुस्तकं वाचा, निर्णया ठिकाणी जा, प्रवचन ऐका, हे करणं सर्वसाधारण माणसाला शक्य होत नाही आणि सद्गुरू पण सगळीकडे जाऊ शकत नव्हते. म्हणून शेवटी आम्ही स्ट्रक्चर कोर्सेस तयार केले आणि हे ऍप्लिकेशन वाईज केले. म्हणजे तत्वज्ञान, शेवटी तत्वज्ञान लोकांना नको असतं, लोक तत्वज्ञान तुमच्या जीवनात उतरवता आलं पाहिजे आणि उपयोगी पडलं पाहिजे. अगदी, म्हणून रिझल्ट ओरिएंटेड असलं, रिझल्ट ओरिएंटेड पाहिजे, कारण मी मॅनेजमेंटचा स्टुडंट आहे, मला सगळं रिझल्ट लागतो. बरोबर, आणि क्वालिटी लागते, दोन्ही लागतं मला. तेव्हा मी काय असं विचार केला की आपण हे जर स्ट्रक्चर पद्धतीने केलं तर सद्गुरू खुश झाले, तुझी आयडिया छान आहे. आणि मग सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काय केलं, गर्भसंस्कारापासून, म्हणजे गर्भापासून ज्ञान द्यायला सुरुवात केली पाहिजे. अच्छा, कारण काय असं माहितीये, शहाणपण जे असतं ते उशिरात नाही येऊ शकत. उशिरा तुम्ही जर शहाणपण द्यायला गेला तर कोण ऐकत नाही. लहानपणापासून आपण जर संस्कार देत गेलो त्याचा फायदा आयुष्यभर होऊ शकतो, म्हणून आम्ही गर्भापासून सुरू करतो. नंतर बाल संस्कार केंद्र आहेत आमची, संपूर्ण महाराष्ट्र, बेळगाव आणि अमेरिकेत पण आहेत आमची बाल संस्कार केंद्र. तिथे किती वर्षाच्या मुलांसाठी अशा पद्धतीचे केंद्र आहे? साधारण 5वी ते 8वी 9वी पर्यंत. बरं, ओके. त्यांना समजायला लागलं पाहिजे बोला. तर तशी माणसं मुलांचे तिथे नेमकं काय शिकवलं जातं मुलांना? तिथे मुलांना खेळून आणि गोष्टी सांगून त्यांना संस्कार दिले जातात. बरं, साधे साधे संस्कार. पहिल्यांदा त्यांना देव कोण, तर तुमचे आई वडील देव.
मग तुम्ही आई वडिलांना रोज नमस्कार करणं गरजेचं आहे. मग काय होतं, मुलं जाऊन आई वडिलांना नमस्कार करतात. खऱ्या अर्थानं संस्कारांची तिथं पेरणी होते. एकच गंमत सांगतो, आमच्याकडे एक मुलगा होता ना, तो घरी जाऊन वडिलांना नमस्कार करायला लागला. वडील दारू घेऊन यायचे, तर हा नमस्कार करतो, म्हटलं हे मला नमस्कार करू, त्याला लाज वाटते ना, शेवटी दारू पिलेल्या माणसाला पण थोडं कॉमन सेन्स असतो, तू मला नमस्कार करू नको. तर त्याने काय सांगितलं, आम्हाला असं शिकवलं की तुम्ही आमचे देव आहात, तर देवाला नमस्कार करणं मला भाग आहे, तर मी नमस्कार करणार तुम्हाला. तो नमस्कार करता 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 त्याची दारू सुटली आणि आज तो आमच्याकडे नामधारक म्हणून काम करतो, शिष्य म्हणून. नामधारक, नामधारक आम्ही म्हणतो जे आमच्याकडे येतात नामधारक म्हणतो. अच्छा, तर तो आज आमच्या कार्यामध्ये कार्यकर्ता म्हणून काम करतो. फक्त मुलांच्या एका संस्काराने त्यांनी आपली दारू सोडली, म्हणजे संपूर्ण घराचंच कल्याण झालं. पण आता या मुलांसाठी आपण अशा पद्धतीचे जे काही कोर्स केले आहेत हे मोफत असतात की काही पैसे? मोफत, पूर्णपणे मोफत, पूर्णपणे मोफत. संपूर्ण महाराष्ट्र, बेळगाव, गोवा आणि अमेरिका सगळीकडे आमचे केंद्र आहेत, जवळजवळ 300 वर आहेत. बर. आणि नामधारक किती आहेत? नामधारक आम्ही मोजलेले नाही, पण लाखो आहेत. बर. कारण त्याचा आम्ही हिशोब ठेवला नाही, कारण आमच्याकडे मेंबरशिप फी नाही काय नाही ना. आम्ही त्याला मेंबर करतो म्हणजे एक अनुग्रह देतो, तो अनुग्रह पण एक वेगळाच आहे. तुम्ही बघितलं तुम्ही खुश व्हाल की त्याच्यातनं आम्ही एक म्हणजे हार पण आम्ही घेत नाही. बर. हार त्याच्यात गळ्यात घालायला सांगतो. पण म्हणजे तुमच्या कामकाजामध्ये कुठेही विशिष्ट एका देवाची पूजा करा, कुठल्याही एका विशिष्ट तस्बिरी समोरून हात जोडा असं काही नाही. आपण दैनंदिन जगण्यामध्ये आपल्या आचरणात काय बदल करू शकतो आणि पॉझिटिव्ह विचार कसे येतील त्याची उत्पत्ती अधिक चांगल्या पद्धतीने कशी होईल हे तुम्ही शिकवता. आणि आमचं कर्जतला आम्ही ज्ञानपीठ बांधले, ज्ञानपीठ बांधले, आश्रम नाही, मठ नाही, तिथे कुठलीही मूर्ती नाही. अच्छा, तिथे आहे ते ट्रेनिंग सेंटर, त्याला ज्ञानपीठ मराठी आम्ही म्हणतो, तर जीवनविद्येचं ज्ञानपीठ. तिथे काय काम चालतं? तिथे पण कोर्सेस चालतात. अच्छा, पण तिथे रेसिडेन्शियल कोर्सेस आम्ही करतो. किती दिवसांचे असतात ड्युरेशन? 2 दिवसाचे. अच्छा, फक्त 2 दिवस, सोमवार मंगळवार, असे म्हणजे लोकांना जमेल तसं. ओके. आणि तिथे कोर्स मध्ये आम्हाला तिथे राहण्याची व्यवस्था आहे, खाण्याची व्यवस्था आहे, आणि चांगलं हे केलेलं आहे, 10 एकर मध्ये आम्ही बसवलेलं आहे. अच्छा. आणि तिथे येऊन लोकांच्या मध्ये बदल होतो, बदल होतो, आतमध्ये शिरलं की लोक म्हणतात बदल होतो, कारण तिकडचं वातावरण, पॉझिटिव्ह एनर्जी पुन्हा सगळे. पण तिथे येणाऱ्या माणसाला कोणत्याही आर्थिक स्तरावरचा असला चालेल, कोणत्याही जाती धर्माचा असला चालेल आणि कोणत्याही वयोगटाचा चालेल, येस असं आहे का? येस. बर. फक्त तिथे आम्ही आता म्हणजे काय म्हणतो त्याला, हा थोडक्यात सांगायचं म्हणजे तिथे कोणी येऊ शकतो, पण प्रत्येकाचे कोर्स वेगळे. बरोबर. म्हणजे मुलांसाठी आम्ही वेगळा असतो, विद्यार्थी मार्गदर्शन करतो, तरुणांसाठी मार्गदर्शन करतो आम्ही. तरुण हल्ली फुकट जायला लागलेत, म्हणून तरुणांसाठी स्पेशल कोर्स केलेले आहेत आम्ही. त्याच्यानंतर कौटुंबिक सौख्य, कारण आज घटस्फोट वाढत चाललेले आहे, एकमेकांचे 8 महिने झाले, 1 वर्ष झाले की लगेच घटस्फोट, म्हणून तरुणांना हे कौटुंबिक सौख्य कसं करायचं, काउन्सिलिंग त्यांचं केलं जातं. हा एक कोर्स असतो आमचा कौटुंबिक सौख्याचा, त्याच्यामध्ये आम्ही त्यांना शिकवतो निनिया एक्झाम्पल देऊन, निनिया गोष्टी सांगून की हे कसं महत्वाचं आहे, आणि असं करून त्यांना कौटुंबिक सौख्य. त्याच्यानंतर आमचा बेसिक कोर्स असतो, म्हणजे जीवनविद्या तत्वज्ञान समजून घेण्यासाठी, ते 2 दिवसाचा असतो. त्याच्यानंतर एक ऍडव्हान्स कोर्स असतो, परमेश्वर म्हणजे काय नक्की, परमेश्वर म्हणजे लोकांना मूर्ती कोणती व्यक्ती वाटतो तसं कोण नाही, आतमध्ये आहे म्हणजे कसा आहे तो, तो चांगला आहे, तो आहे कसा, तो नीट वागत का नाही माणूस, ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज आम्ही तिकडे देतो. आणि शेवटची जी साधना म्हणतो आपण दिव्य साधना किंवा दिव्य, ज्यांना साक्षात्कारांची गरज आहे त्यांना पण आम्ही ती दिव्य साधना देतो, पण ते लोक कमी असतात जनरली लोकांना प्रपंच. दिव्य साधना हा पुन्हा योगाशी निगडीत प्रकार आहे? हा नाथ संप्रदायाची एक साधना येते, म्हणजे ज्ञानेश्वरांपासून म्हणजे त्याच्याही आधीपासून मच्छिंद्रनाथ आदिनाथ पासून आलेली ती साधना आहे. आणि ती साधना म्हणजे पहावे आपणासी आपण म्हणून साधना आहे ती, की ती डोळे मिटून आपण आतमध्ये पाहायचं असतं आणि ती पाहता पाहता तुम्हाला त्याचा साक्षात्कार होतो. ती एक मोठी साधना आहे, तर ती वरच्या लेवलच्या लोकांना आम्ही देतो जे त्या त्या लेवलला पोचलेले असतील, त्या लेवलला त्यांना इच्छा असेल तर. नाही तर मेन आमचा फोकस आहे की प्रपंच सुखाचा करणं आणि राष्ट्र महासत्ता बनवणं हा महत्वाचा विषय लक्षात ठेवा. अच्छा. म्हणून तरुणावर आम्ही जास्त खर्च करतो टाइम. तरुणांसाठी आम्ही वेबिनार सुरू केलेले आहेत, दर 3 रविवारी 10 ते 11 लाईव्ह मी बोलतो इंटरनेटवर सगळ्यांशी आणि लोकांचे प्रश्न घेतो त्याची उत्तर देतो. अच्छा. आणि ती आम्ही मॅनेजमेंट आणि जीवनविद्या यांचे सुरेख संगम केलेले आहे, म्हणजे तरुणांना आज करिअरचं महत्व आहे, मग तुम्ही करिअर करताना काय केलं पाहिजे. ओके. फॉर एक्झाम्पल गोल सेटिंग, आता गोल सेटिंग मॅनेजमेंट मध्ये शिकवतात, पण आम्ही त्यांना गोल सेटिंग शिकवताना राष्ट्राचं अपेक्षा शिकवतो, तुमचा गोल कसा पाहिजे. केवळ वैयक्तिक स्वार्थ नाही, त्याच्याबरोबरीनं समाजाचा देशाचाही विचार व्हायला पाहिजे, महत्वाकांक्षा राष्ट्राच्या अपेक्षेत, प्रत्येक गोष्ट राष्ट्राच्या अपेक्षेत पाहिजे, तर तुम्ही
सक्सेसफुल व्हाल हे आम्ही तुम्हाला कमी करण्यासाठी नाही, तुम्हाला सक्सेस पाहिजे असेल तर राष्ट्राच्या अपेक्षा तुम्ही जेवढा व्यापक विचार कराल तेवढे तुम्ही व्यापक व्हाल, जेवढे तुम्ही हे राहाल संकुचित राहाल ना तेवढे तुम्ही संकुचित राहाल. म्हणून तुम्ही जेवढे व्यापक व्हाल म्हणून आम्ही लोकांना व्यापक करायला शिकवतो. गोल कसा पाहिजे, मी मोठा झालोच पाहिजे पण राष्ट्र पण मोठं झालं हा गोल. शाळा शिकायचं कशासाठी, मार्क मिळवण्यासाठी नाही, ज्ञान मिळवण्यासाठी. आणि ज्ञान कशाला मिळवायचं, पैसे मिळवण्यासाठी नाही, राष्ट्राची उन्नती म्हणजे राष्ट्रभक्तीकडे आम्ही त्यांना नेतो. म्हणून सद्गुरूंची दोन उद्दिष्ट आहेत, एक म्हणजे जग सुखी करायचं आणि राष्ट्र सर्वार्थाने पुढे जायला पाहिजे. जगण्याकडे डोळस पद्धतीनं जागरूकतेनं बघायला शिकवणाऱ्या जीवन विद्या मिशनचे सर्वेसर्वा आजीव विश्वस्त प्रल्हाद वामनराव पै आज आमच्या स्टुडिओमध्ये आहेत. मला अजूनही त्यांना काही प्रश्न विचारायचे आहेत पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत रहा संवाद प्रतिवाद. परवडणाऱ्या दरात राहायला या स्वतःच्या घरात तुमचं गृहस्वप्न साकारण्यासाठी पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स निर्मित पूजा प्रिया पार्क कोल्हापूर शहरालगत उसगाव इथं घाटगे पाटील इंडस्ट्री समोर साकारलेल्या पूजा प्रिया पार्क मध्ये आहेत वन रूम किचन, वन आणि टू BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स. किंमत कमी पण बांधकाम आणि सर्वोत्तम सोयी सुविधांची हमी. अमेनिटीज मध्ये तडजोड नाही की फ्लॅट कधी मिळणार याची चिंता नाही. आजच पूजा प्रिया पार्कला भेट द्या, मनाजोग हक्काचं घर निवडून राहायला या. संपर्क पूजा प्रिया डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, फोन 0231-232-8299, मोबाईल 94-220-43-745. प्राचीन आणि प्रभावी आयुर्वेदाच्या प्रसारासाठी, निरामय आरोग्यासाठी स्वामी रामदेवजी महाराजांच्या संकल्पनेतून साकारली पतंजली उत्पादनं. पतंजलीची सर्व उत्पादनं एकाच छताखाली मिळण्यासाठी कोल्हापुरात सुरू झालाय पतंजली मॉल वसंतबहार टॉकीजवळ स्टेट बँके शेजारी वर्धमान चिंतामणी मध्ये. संपूर्ण वातानुकूलित आणि भव्य प्रशस्त अशा पतंजली मॉल मध्ये मिळतात पिठापासून मिठापर्यंत पतंजलीची अनेक दर्जेदार उत्पादनं रास्त दरात. पतंजली आयुर्वेदिक औषधांसह तेल, पापड, सॉफ्ट ड्रिंक्स, बिस्किट, साबण, टूथपेस्ट, ब्रश, आटा, तांदूळ, डाळी, मध, सौंदर्य प्रसाधनं, लहान बाळांसाठी आवश्यक उत्पादनं अशा दैनंदिन गरजेच्या उत्पादनांची मालिका उपलब्ध आहे पतंजली मॉलमध्ये. आवश्यकतेनुसार तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला आणि आठवड्यातील 7 दिवस पतंजली मॉल असेल खुला. पतंजलीच्या दर्जेदार उत्पादन खरेदीसाठी आजच पतंजली मॉलला भेट द्या. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतोय जीवन विद्या मिशन या संस्थेचं काम, उद्दिष्ट आणि त्या संदर्भात आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत प्रल्हाद वामनराव पै. सुरुवातीला म्हटलं त्यानुसार तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे तुमचं ब्रीदवाक्य आहे आणि खरं आहे ते. म्हणजे आपण ज्या पद्धतीनं विचार करतो, ज्या पद्धतीनं स्वतःच्या मनाला मोल्ड करतो त्यानुसार आपल्या मनातले विचार येत असतात. पण गेल्या काही वर्षामध्ये जर आपण बघितलं तर लोकांना जगण्याची लढाई प्रचंड मोठी आहे. प्रश्न इतके आहेत की अशा वेळेला लोकांना असं वाटतं की अध्यात्म म्हणजे भरल्या पोटी सुचलेलं शहाणपण. तुमच्यासारखी संस्था असेल, जीवन विद्या मिशनसारखी संस्था असेल, तिकडे स्वाध्याय परिवार धर्माधिकारी सर ते त्यांच्या पद्धतीने काम करत आहेत, आर्ट ऑफ लिव्हिंग सारखी संस्था आहे. बऱ्याचदा सर्वसामान्य माणसाच्या मनात काही वेळा कन्फ्युजन क्रिएट होतं की मला या सगळ्या माझ्या धावपळीतून, कटकटीतून, काळजीतून मला मुक्त व्हायचं आहे, मला स्वांत सुखाय जगायचं आहे, पण त्यासाठी मला नेमका मार्गच सापडत नाही. अशा लोकांसाठी तुम्ही काय सांगाल? तुम्ही बोलला ते बरोबर आहे. बऱ्याच संस्था आहेत, प्रत्येक संस्थेची उद्दिष्ट वेगळी आहेत. काही क्युरिटी जास्त काम करतात. क्युरिटी म्हणजे काय, की जाऊन लोकांना मदत करणं, ऍक्च्युली गावागावामध्ये जाऊन त्यांना काहीतरी हे शिक्षण देणं. अनिरुद्ध बापू उपासना ट्रस्ट ज्या पद्धतीने काम करतो तसा आहे. मी नाव घेत नाही पण सगळे क्युरिटी. पण योगायोग बघा, म्हणजे स्वाध्याय म्हणजे स्वतःच स्वतः करायचा अभ्यास, आर्ट ऑफ लिव्हिंग जगण्याची कला, आणि इकडे तुमच्याकडे जीवन विद्या. म्हणजे पुन्हा सगळ्याचा जर सार बघितला आपण तर त्याच्यामध्ये एक कॉमन फॅक्टर तोच आहे की जगण्याकडे आपण अधिक सकारात्मक दृष्टीनं बघितलं पाहिजे. जसं संत म्हणतात की कुठलाही धर्म असू दे पण परमेश्वर एकच आहे, तशाच पद्धतीनं संस्था अनेक असल्या तर या सगळ्यांचं उद्दिष्ट एकच आहे की मानवाला सुखी शांत करणं. आता सुख म्हणजे काय असतं, आरोग्य पण पाहिजे, कौटुंबिक सौख्य पण पाहिजे. त्यामुळे काही संस्था आरोग्याच्या बाबतीत काम करतात, योगा शिकवतात. आता आर्ट ऑफ लिव्हिंग सुद्धा तुम्हाला ते काय सुदर्शन शिकवतात. म्हणून प्रत्येकाची उद्दिष्ट वेगळी आहेत. आमचं उद्दिष्ट असं आहे की उद्दिष्ट एकच आहे, मार्ग वेगळा. उद्दिष्ट एक मार्ग वेगळा. बरोबर. तर आमचा मार्ग कसा आहे की ज्ञानावर अधिष्ठित आहे.
म्हणजे आम्ही कोणालाही उदी भस्म विस्म काय देत नाही, आम्ही फक्त ज्ञान देतो, ते ज्ञान त्यांनी घ्यायचं. आम्ही कोणाच्याही डोक्यावर हात ठेवत नाही की आम्ही हात डोक्यावर ठेवलं की तुझं बरं होईल, आम्ही असलं सांगत नाही कोणाला. आम्ही फक्त एकच सांगतो की ज्ञान घे, ज्ञानच देव. ज्ञानातून तुला सगळं काय, देव म्हणजे काय, जो देतो तो देव. बरोबर. आणि ज्ञान तुम्हाला सर्व काही देऊ शकतं, सर्व काही आयुष्यामध्ये. हे खूप महत्त्वाचं. ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे. नाही, पुस्तकी नुसतं ज्ञान नाही, शहाणपण. अच्छा, शहाणपण किंवा संस्कारांचं ज्ञान. हा, त्याला शहाणपण आम्ही शब्द वापरतो. बरं. स्पिरिच्युअल विजडम हा शब्द मला खूप आवडतो इंग्लिश मधला. अच्छा. तर अध्यात्मामधनं जे शहाणपण येतं ना, हे जे शिकवलं ना, मी तुम्हाला मगाही सांगितलं की भ्रष्टाचार करणाऱ्या माणसाला जेव्हा कळेल की भ्रष्टाचा पैसा घरात आलेला हा तुमच्या घराला सुख देणार नाही, तुम्हाला तापत देणार, घरात तुमची मुलं फुकटच जाणार, हे जेव्हा त्याला कळेल ना, तेव्हा तो भ्रष्टाचार करणार नाही. आज त्याला ते ज्ञान नाही. हे कळण्यासाठी आतून बदल व्हायला पाहिजे, त्याला बदल व्हायला, किंवा त्याला स्वतःला ते पटलं पाहिजे की नाही मी भ्रष्टाचार केला तर मला सुख लाभणार नाही. आणि खरं आहे, म्हणजे आपल्याकडे बघा, तुम्ही सगळीकडे बघा, ज्यांनी जर खरा भ्रष्टाचार केला ना, त्यांची वाट लागलेली आहे, त्या करणाऱ्याची पण झाली आहे, त्यांच्या घराची पण वाट लागली आहे. नाही, प्रल्हाद दादा कसं आहे, पूर्वी म्हणायचे मागच्या जन्मीचे भोग भोगतोय, पण आता फास्ट फूडचं लाईफ आहे, या जन्मात करायचं, या जन्मात खेळायचं आणि मगच जायचं. बरोबर. अशा पद्धतीची आता एकूण सगळी निसर्गानं परमेश्वरानं सुद्धा अशी रचना केली आहे की आता पुढच्या जन्म वगैरे काही नाही, इथेच करा आणि इथेच त्याचं भोगा, ते फेडा आणि मग जावा. असे अनेक लोक पडलेले आहेत. खरंय, खरंय. कोण कोण पडले? पण तुमचा दैवावरती प्रारब्धावरती विश्वास आहे, तुम्ही मानता का? म्हणजे मानता म्हणजे सद्गुरूंचा प्रारब्धावर विश्वास आहे, पण प्रारब्ध बदलू शकतं म्हणून तुझा आहे तुझ्या शिल्पकार. आता प्रारब्ध म्हणजे काय असतं? आपलंच कर्माचं फळ असतं, एक लक्षात ठेवायचं. शेवटी तूच कशामुळे आहे, ही सगळं प्रारब्ध म्हणजे देवाने लिहून नाही पाठवले तुम्हाला, तुमच्याच कर्माची फळं राहिलेली आहे, ती तुम्हाला भोगायला लागतात. खरंय. बरोबर. धर्मवीर भारतींचं खूप छान वाक्य आहे अंधायू नाटकातलं, की जीवनाचा प्रत्येक क्षण घडवीत असतो आपापली नियती. बस, खरं ती घडवणं आपलं आपल्याच. हा, आता काय होतं माहितीये, दोन ह्याच्यामध्ये, एक म्हणजे प्रारब्धाकडनं येणारं आणि एक स्वतः निर्माण केलेलं. आता तुम्ही जसं बोलता, आता तुम्ही जी क्रियमान करता, जे कर्म करता, त्याचे भोग पण आहेत. मी तुमच्या एक मारली तर मला लगेच मिळणारच ती, पण काही काही गोष्टी लगेच मिळत नसतात, तर जे राहतात ते पुढल्या जन्मात जातात. पण तरी सुद्धा सद्गुरू म्हणतात ते जन्माचं बाजूला ठेवा, ह्या जन्मात काय करायचं ते बघा. आणि प्रारब्धामधनं सुद्धा आपण बदलू शकतो प्रारब्ध, कारण प्रारब्ध हा योग असतो. तो कुठला योग वरती काढायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे कसं? म्हणजे प्रारब्धामध्ये वाईट पण असतं, चांगलं पण असतं. तुमचं सुखाचे, आनंदाचे, दुःखाचे, निराशेचे सगळे क्षण असतात, सगळे क्षण असतात. तर त्याच्यामधनं वर काय काढायचं हे आपल्यावर आहे. अच्छा. आपण जर शुभचिंतन केलं, आपण जर सगळं चांगलं चांगलं करायला लागलो, तर आपल्या प्रारब्धामधनं जे चांगलं ते वरती येतं आणि वाईट येते. पुन्हा पॉझिटिव्ह थिंकिंग. हा, पॉझिटिव्ह म्हणजे शुभचिंतन. ओके. तर हे जे तुम्ही शुभचिंतन करायला लागलं ना, एका बाजूने सगळं चांगलं व्हायला लागेल, त्याच्यानंतर चांगली नियती निर्माण होईल तुमची. कारण आताचं कर्म तुम्हाला उद्या फळ देणार आहे, तुमची नियती. म्हणून चॉईसेस आवर्स, आज जी आपल्या वाट्याला आलेली परिस्थिती ही कशी आपण हाताळतो त्याच्यावर आपलं पुढलं अवलंबून आहे. आता एखाद्या माणसाला अपयश आलं तर त्याचे काही लोक व्यसनाच्या मागे जातात, काही लोक देवधर्माच्या मागे जातात, आणि काही लोक त्या अपयशावर मात करून पुढे जातात. हे कोणावर आहे? तुझ्यावर आहे. म्हणून तुझा आहे तुझ्या शिल्पकार. तू काय करायचं तू ठरव ना. तुला जर देवधर्म करत बसायचं तर करतात, बुवा बाबांकडे जाऊन बसायचं बस. अपयश आलं तर काय करू? काही लोक असे असतात, अपयश आलं की बुवाकडे जातात, बंधुगिरीकडे, बंधुगिरीकडे जातात. काही लोक डिप्रेशन मध्ये जातात. मी आता तोच प्रश्न विचारणार होतो, गेल्या काही वर्षामध्ये डिप्रेशन खूप झालंय, मानसिक नैराश्य आणि त्याच्यातून आत्महत्येपर्यंत अनेक लोकांना डिप्रेशनचे अटॅक यायला लागलेले आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये तुमची संस्था असेल किंवा या अशा पद्धतीनं अध्यात्मावरती काम करणाऱ्या संस्था असतील, या पॉझिटिव्ह थिंकिंगचा जो प्रचार प्रसार करतायत तो अजूनही अपुरा आहे, कमी आहे असं वाटतंय का? अपुरा मी शेवटी. आणि याचं कारण असं आहे की पुन्हा आपल्या संस्थांमध्ये काम करणारे लोक किंवा तुमचे नामधारक असतील किंवा अन्य कुठल्या संस्थांचे तिथले साधक असतील, हे सगळे एका विशिष्ट समाजाच्या वर्गामध्ये अडकून पडलेले आहेत का? म्हणजे उच्चभ्रू त्यातल्या त्यात मिडल क्लास मध्यमवर्गीय, कारण जो झोपडपट्टीमध्ये राहतोय की ज्याला रोज उठून सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करायचंय, तो माणूस त्याच्याकडे अध्यात्माविषयी त्याच्या मनात विचार पोचतच नाही. त्या माणसांपर्यंत पोचण्यासाठी आपली संस्था काही करते का? कारण जनरली होते कसं, हे सगळं फक्त समाजाच्या एका वर्गासाठी राहत नाही, तसं आमचं नाहीये. सद्गुरूंनी सुरुवातच तळागाळापासून केलेली आहे. म्हणजे सद्गुरूंची जी प्रवचन सुरू झाली ती कामगार विभागात, मिल विभाग आहे ना मुंबई मधला, जो काळाचौकी लालबाग एरिया जिथे सगळे मिल्स होत्या, त्या मिल विभागामध्ये सद्गुरूंनी सुरुवात केली आणि सर्व कामगारांना त्यांनी बदललं. आज कामगारांची मुलं मोठी झाली आहेत,
आमच्याकडे प्रदीप तिळे म्हणून आहे, तो जिथे कामगारच्या मुला कामगाराचा मुलगा होता तो मुलगा आज आर्किटेक्ट झालाय मोठा, अमेरिकेमध्ये आर्किटेक्ट झाले. अशी कितीतरी तुम्हाला उदाहरणं देतो की ती तिकडे त्यांच्या कामगारांच्या मुलांना सद्गुणी शिक्षणाचं महत्व सांगितलं, त्यांना शिक्षणाचं हे दिलं, महत्व समजून सांगितलं, त्यामुळे ती मुलं आज मोठी झाली. म्हणजे सद्गुरूंनी ह्या लहान कामगार व्यवस्था भागामध्ये झोपड्यामध्ये इथेच सुरू केलेलं आहे आणि आता पण आमचं काम तिकडे चालूच आहे जोरदार. पण पण महाराष्ट्राच्या ग्रामीण भागामध्ये आदिवासी बहुल भागामध्ये सगळीकडे काम चालू आहे, संपूर्ण महाराष्ट्रात काम चालू आहे. पण ऍट द सेम टाइम आम्हाला असं वाटतं की आज जे आपण म्हणतो श्रीमंत श्रीमंत आणि गरीब, तुम्ही जे बोलला की गरीब सगळ्यात मोठे दोन धर्म आता कुठले असतील तर गरीब आणि श्रीमंत, आणि ही दरी दुर्दैवाने वाढत चालली म्हणजे आपण जे ग्लोबलायझेशन फ्री जागतिकीकरण सगळ्या गोष्टींनी दरी वाढत चालली आहे आणि संपूर्ण संपत्ती 10% लोकांच्या हातात आहे. हे असं काय झालंय, कारण या श्रीमंतांना योग्य मार्गदर्शन नाहीये, ते ह्या लोकांना गरीब करत आहेत. गरीब कोण करतो मला सांगा, गरिबांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह गरीब का झाले ते श्रीमंत लोक त्यांना गरीब करतात. आज सावकार त्यांना नागवत आहेत, शेतकऱ्यांना नागवतो कोण, हेच लोक नागवत आहेत ना. मग ह्यांना चांगलं जर आपण शिकवलं कसं वागायचं ते, तर त्यांना पण त्याची गरज आहे. म्हणजे ते या लोकांना गरीब छळणार नाही गरिबांना, म्हणजे गरिबांकडे पण जाण्याची गरज आहे आणि श्रीमंतांना पण सांगण्याची गरज आहे. कारण दोघांचा प्रॉब्लेम तोच आहे, दोन्ही मानसिकच रुग्ण आहेत. सद्गुरू म्हणतात मानसिक रुग्ण सगळेच आहेत, कारण आपल्याला वाटत नाही आपण रुग्ण आहे म्हणून, पण सगळे रुग्ण आहेत मानसिक. कारण हे जे सगळे विचार चाललेले असतात ना चुकीचे, हे मानसिक रुग्णाचेच लक्षण आहेत. म्हणून श्रीमंतांना पण गरज आहे. म्हणून आम्ही लाईफ मॅनेजमेंट सिरीज सुरू केली की जिथे हाय लेवलचे लोक मोठे मोठे ऑफिसर लोक येतील त्यांना आम्ही शिकवतो. नंतर आम्ही खेड्यामध्ये आम्ही गाव दत्तक घेतो. आता आम्ही ह्या वर्ष आमचं 60 वर्ष पूर्ण झाली सद्गुरूंचं कार्य करून, 61 वर्षात पूर्ण पदार्पण केलं. म्हणून आम्ही 60 गावांचं हे घेतलेलं आहे की त्या गावामध्ये पूर्ण चेंज करणार आम्ही. म्हणजे इथल्या इन्फ्रास्ट्रक्चर बद्दल म्हणताय? इन्फ्रास्ट्रक्चर नाही आम्ही करणार, लोकांची मानसिकता बदलणार. आज ते लोक गरीब काय तुम्हाला माहिती आहे? म्हणजे मग अगदी एक गाव एक गणपती पासून ते अगदी सगळं म्हणजे बेटी बचाव पासून स्वच्छता अभियानापासून ते आता नवीन म्हणजे आलंय कॅशलेस सोसायटी, ते पण आम्ही करण्याचा प्रयत्न. ओके ओके. म्हणजे गावामध्ये म्हणजे काळानुसार होणारे बदल पण तुम्ही स्वीकारता? येस येस. गावामध्ये व्यसन करतात भरपूर, त्यांना शेती करताना नीट आपले हे वापरत नाहीत काही, म्हणजे सावध राहिलं पाहिजे ते राहत नाही. त्याच्यासाठी आम्ही हे पण केलं, काही हे जे क्लब्स असतात ना लायन्स क्लब यांच्या मदतीने, हा रोटरी क्लबच्या मदतीने आम्ही त्यांना हे सगळे किट्स पण दिलेत फ्री त्यांना, आणि त्यांना समजावून सांगितलं की ही शेती ऑर्गॅनिक शेती कशी चांगली आहे हे पण आम्ही त्यांना शिक्षण देतो. प्लस त्यांच्या मुलांना शिक्षण दिलं किती गरजेचं आहे, बेटीचं महत्व किती आहे, मुलगी झाली म्हणून तुम्ही काळजी करू नका, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही शिकवतो त्यांना. स्त्रीला सन्मान दिला पाहिजे, लोक मारतात बायकांना, हे आम्ही बंद करतो. आज आमच्यामध्ये लोकांमध्ये भयंकर चेंज झालाय. पण तुम्ही म्हणता असं शेवटी आमचे प्रयत्न आणि लोकसंख्या याच्यामध्ये शेवटी दरी आहे. म्हणून तुमच्यासारखी मीडिया जर आम्हाला मदत करेल ना तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणात एपिसोड करण्याची आमची तीच इच्छा होती किंवा अपेक्षा होती की या निमित्तानं हे पेनिट्रेशन व्हावं. काम चालू आणि आपल्याकडे काय आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग सगळ्यांनाच हवं असतं पण ते होत नाही बऱ्याचदा. याचं कारण असं आहे की अवतीभोवती असलेली परिस्थिती, अवतीभोवती असलेली माणसं, त्यामध्ये त्या माणसाला दोष देता येत नाही आपल्याला. संगती कारण हा संगत तशी आणि अवतीभोवतीची आक्रमण जी वाढत चाललेली आहेत, सगळीकडे नकारार्थी भावनांचा वाढ होत चाललेली आहे आणि त्यामुळे चांगल्या गोष्टीचा ऱ्हास होईल का अशी भीती वाटते. पण चांगली गोष्ट कधीच संपत नाही, ते अंतिम सत्यच असतं. ते चांगली गोष्ट आहे हीच शेवटी टिकती. पण आता चांगलं आणि वाईट ही सुद्धा आता सापेक्ष गोष्ट झालेली आहे. म्हणजे मला जी गोष्ट चांगली वाटते ती तुम्हाला वाईट वाटते नाही आहे. पण त्याच्यातनंच तर मग संघर्ष, त्याच्यातनंच तर मनभेद मतभेद होतात आणि त्याच्यातून मग तो पराकुटीला गेला की त्यातनं हिंसाचार होतो. म्हणजे व्यक्तिगत स्तरावरती असेल किंवा सामूहिक स्तरावरती असेल किंवा राष्ट्राच्या स्तरावरती असेल, हे सध्या सगळीकडे जे अस्थिरतेचं वातावरण आहे या सगळ्यात मला वेळसंमत चाललाय. मला तुम्हाला विचारायचं आहे की आमच्या सर्वसामान्य माणसाला तुम्ही टिप्स काही सांगू शकाल का की ज्याच्यातून त्याला त्याच्या क्रोधावरती नियंत्रण आणता येईल किंवा त्याच्या अस्वस्थतेवरती त्याला काही मात करता येईल, असे काही उपाय तुम्ही सांगू शकाल का? आता सर्वांचं सार सद्गुणी काढलं की गरीब माणूस आहे, त्याला काय कळत नाही, ज्ञान बिन देत नाही, त्याला काय करायचं सांगायला पाहिजे आपल्याला. आता हे अंधश्रद्धा निर्मूलन सुद्धा सद्गुरूंनी 60 वर्ष कार्य केलेले हे तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणजे तुम्ही म्हणतात ना हल्ली आपण म्हणतो की गुलाबाच्या पाकळ्या टाका, म्हणजे तांदळाचा अपव्यय नको अक्षता म्हणून, हे सद्गुरूंनी गेले 60 वर्ष सांगितलं. आमच्याकडे आम्ही जी लग्न लावतो त्याच्यामध्ये कोणीही तांदूळ वापरत नाही कधीपासून.
लक्षात ठेवा. नंतर अंधश्रद्धा निर्मूलन स्वतः सद्गुण केलं आणि सर्वांना ज्ञानातून अंधश्रद्धेतून बाहेर काढलं. ज्ञानातून जाऊन बाबा नॅचरल आहे, म्हणजे जेव्हा माणसाला ज्ञान मिळतं तेव्हा ऑटोमॅटिकली अंधश्रद्धा मागे पडायला लागते. म्हणजे खरा ईश्वर कळला की खोटा ईश्वर बाजूला. बरोबर. आता सद्गुरूंनी पण त्याच्या बरोबरीनं प्रत्येकाच्या मनातला जो एक मी अहमपणा असतो तो कमी करण्यासाठी काय केलं जातं, कारण तो सगळ्यात मोठा मूळ मुद्दा तिथं असतो. घोडत तिथे अडतं. बरं, हा मी कमी करण्यासाठी सद्गुरूंनी एक प्रार्थना निर्माण केलेली आहे. ही प्रार्थना म्हणजे काय, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. आता ही प्रार्थनामध्ये सर्वांना याला महत्त्व दिलेलं आहे सद्गुरूंनी. सद्गुरू हळूहळू मी पासून सर्वांनापर्यंत लोकांना घेऊन चाललेले आहेत. म्हणजे काय, तू एकट्याचा विचार करू नको, कारण सर्वांमध्ये तू आहेस, त्यामुळे तुझं भलं होणारच आहे, ती काळजी करू नको. आणि अध्यात्माच्या दृष्टीने सुद्धा सर्वांमध्ये जो मी आहे भरलेला आहे, मी मी म्हणणारा जो ईश्वर आहे तो पण तूच आहेस, त्यामुळे सर्वांचं भलं होण्यात तुझं भलं आहे हे लक्षात ठेव. आणि हे प्रार्थना म्हणणं सोपं आहे एकदम. आणि या प्रार्थनेमधनं किती गोष्टी अचीव होणार, मी कडून सर्वांनाकडे जाणार म्हणजे आपण व्यापक होणार, अहंकार कमी होऊन सर्वांचा विचार करायला लागणार. दुसरी गोष्ट काय होणार की तुमची निगेटिव्हिटी बाहेर पडणार, कारण सगळे शब्द पॉझिटिव्ह आहेत, त्यामुळे प्रत्येक पॉझिटिव्ह शब्दामागे तुमची निगेटिव्हिटी जी आहे ती कमी, कारण शेवटी काय, तुम्ही जर पॉझिटिव्हिटी भरली की निगेटिव्हिटी बाहेर पडणार, तर ते काम होणार. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला तुमच्यामध्ये काय म्हणतात त्याला, तुमचं जे भलं होणं, जे तुम्हाला जे टॉपला जायचं आज ते तुमचं होऊ शकतं प्रार्थनेने. कारण प्रार्थनेमध्ये तुम्ही म्हणता सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर, हा जो विचार आहे ना, कारण हा विचारच आकार घेत असतो, लक्षात ठेवा. पण केवळ प्रार्थनेतून, केवळ प्रार्थनेतून हे शक्य आहे नाही, प्रयत्न पाहिजेच. तुम्ही प्रार्थना घरी बसून करणं चालणार नाही. सद्गुरूंनी लव वर्क अँड ब्लेस ऑल असं सांगितलंय. सर्वसाधारण पब्लिक साठी एकच सांगितलंय, लव वर्क ब्लेस ऑल. लव वर्क म्हणजे कामावर प्रेम करा. ओके. तुम्ही जे काही काम करत असेल ते लहान असू दे ना मोठं काम असू दे, प्रेमाने काम करा. प्रेमाने काम का करायचं, कामाशी प्रामाणिकता पाहिजे आणि काम चोख करणार ही भावना पाहिजे. भ्रष्टाचार नाही पाहिजे, सिन्सिअरली केलं पाहिजे, पाट्या टाकायचं नाही पाहिजे. करेक्ट. तुम्ही कंपनीसाठी काम नाही करत, तुम्ही राष्ट्रासाठी काम करता हे लक्षात ठेवायला पाहिजे. आपण काय म्हणतो, कंपनी मला पगार देत नाही म्हणून मी काम नाही करणार. अरे, तू जे काम करतो ते समाज उपयोग करणार आहे, समाज वापरणार आहे, समाज जे काम करतो ते तू वापरणार आहे, तुला चालेल असं? बरोबर. वाईट क्वालिटी मिळाली ती, खरं तुम्ही जर ऑफिस बाहेर जाऊन टीव्ही घेऊन आला आणि खराब निघाला, चालेल? अगदी अगदी. मग त्याचा मालक त्याला देत नाही म्हणून तुम्हाला चालणार नाही. म्हणून मालक कसा तुमच्याशी वागतो हा वेगळा विषय आहे, पण तुम्ही तुमचं काम नीट करणं हा तुमचा विषय आहे. आणि हा आपण समाजासाठी करतो, लक्षात ठेवायचं. म्हणून समाजाचं, समाजाभिमुख अशी आमची जीवनविद्या आहे. स्वतः अभिमुख नाही, म्हणजे इंडिव्हिज्युअल नाही. जीवनविद्या मिशन किती वर्ष काम करते? गेली 60 वर्ष काम करते. आता 61 वर्ष पदार्पण केलेले आम्ही. आणि संकल्प काही आहेत का तुमचे? हे सांगितले दोन, हे जग सुखी करायचं आणि हे राष्ट्र महासत्ता बनवायचं. आणि त्याच्यासाठी तुम्ही विज्ञानाचा पण वापर करता? आता सध्याचं नवीन जग हे इंटरनेटचं जग असणार आहे, सोशल मीडिया आहे. अच्छा. आम्ही अप टू डेट असतो. आमची जे ट्रस्टी तुम्ही बघाल ते सगळे ट्रस्टी क्वालिफाईड आहेत मोठे. अच्छा. आणि त्यांचा ज्ञानाचा उपयोग आम्ही करून घेतो. आज आमच्या स्टुडिओमध्ये प्रल्हाद वामनराव पै आले आणि त्यांनी जीवन विद्या मिशन या संस्थेचं एकूण कामकाज, वाटचाल आणि जगण्याकडे बघण्याची दृष्टी याच्याबद्दल माहिती दिली. आज आमच्या स्टुडिओत प्रल्हाद वामनराव पै आल्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो, त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो आणि आपल्याकडून, आपल्या संस्थेकडून अशाच पद्धतीनं काम होऊन समाजामध्ये सामाजिक बांधिलकी आणि पॉझिटिव्ह एनर्जी या दोन्हीमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा करतो. नमस्कार. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. बीटीव्ही नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं.